नमस्कार, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर। मी इयत्ता 12वी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या समोर वाणिज्य संगणक व्यवस्थापन या पुस्तकातील काही घटकांचा पाठांचा आपल्याला अध्यापन करण्याचे काम या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून करताना आपला प्रश्न करतो। तर बघा, त्या ठिकाणी यावर्षी 12वीचा पोर्शन बऱ्यापैकी पूर्णतः बऱ्यापैकी जरासा बदललेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा महत्त्व बऱ्याच गोष्टींना सध्याच्या काळानुसार वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याचं काम शासनाने केलं आपल्याला दिसून येतो। याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 12वीला 8 टॉपिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला या वर्षी अभ्यास करायचा आपला आहे। त्याच्यामध्ये बघतो बघा, त्या ठिकाणी वाणिज्य संगणक व्यवस्थापन या पुस्तकामध्ये आपला 8 टॉपिकच्या माध्यमातून पहिला बघा घटक व्यवस्थापनाची तत्वे हा पहिला घटक आहे। त्याच्यानंतर व्यवस्थापनाची कार्ये, तिसरा टॉपिक उद्योजकतेचा विकास, चौथा टॉपिक व्यवसाय सेवा, पाचवा टॉपिक व्यवसायातील उभारण्या पद्धती, सहावा टॉपिक व्यवसायातील सामाजिक जबाबदारी आणि सातवा टॉपिक ग्राहक संरक्षण आणि आठवा विपणन, अशा 8 टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी वाणिज्य संगणक व्यवस्थापन याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आणि त्याच्या माध्यमातून बघा, पहिल्या टॉपिकचा आपण अभ्यास करण्यापूर्वी त्या ठिकाणी जवळजवळ थोडक्यात 8 टॉपिकचा घटकाचा प्रकरणाचा थोडक्यात सारांश, जेणेकरून आपल्याला यावर्षी काय शिकायचं आहे, काय ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, याच्यासाठी आपल्याला या 8 टॉपिकची थोडक्यात माहिती देऊ या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा मी या 8 प्रकरणाची थोडक्यात माहिती देतो आणि कालांतराने येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकची जसजसं माहिती आपल्याला देता येईल तशी देता देण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। बघा, त्या ठिकाणी व्यवस्थापनाची तत्वे, आता बघा व्यवस्थापन जवळजवळ तुम्ही 11वीला कॉमर्स मध्ये घेतल्यानंतर ऍडमिशन, त्यानुसार वाणिज्य संघटन व्यवस्थापन असेल, कॉमर्सच्या वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून असेल, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी कॉमर्सची माहिती वाणिज्याची माहिती घेत आला। तसंच त्या ठिकाणी 11वीच्या पुस्तकामध्ये वाणिज्य व्यवस्थापन संघटन मध्ये त्या ठिकाणी आपण लघु उद्योग असेल, मोठमोठे छोटे छोटे उद्योग असतील, याचा अभ्यास, व्यवसाय कशा पद्धतीने असतो, नोकरी म्हणजे काय किंवा पेशा म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या घटकांची अभ्यास केला। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून सुद्धा व्यवसायासाठी कशा पद्धतीने मदत होते किंवा कशा पद्धतीने सरकारी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करताना, कर्जाचं असेल किंवा इतर विक्रीसाठी असेल, आयात निर्याती संदर्भात असेल, अशा वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती देण्याचं काम 11वीच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे। तत्पूर्वी आपण त्याच्या पुढे जर गेलो तर 12वीच्या पुस्तकामध्ये या 8 घटकाच्या माध्यमातून आणखी त्याचा जरासा विस्तृत अभ्यास करण्याचं काम, जेणेकरून व्यवसायाच्या माहिती आपल्या कॉमर्सच्या मुलांना व्हावी यासाठी आपल्याला 8 घटकाच्या माध्यमातून थोडी थोडी वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे। अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आणि मनाला आवडेल अशा भाषेमध्ये, त्या ठिकाणी मनाला म्हणजे समजून घेण्याच्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत। आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या घटकाची माहिती घेत असताना व्यवस्थापनाची तत्वे, आता बघा व्यवस्थापन म्हणजे काय, तर याचा जर विचार केला तर एखाद्या कार्य पूर्ण करण्याची व्यवस्था करणे त्याला व्यवस्थापन असं म्हणतात। त्यानंतर एखादं कार्य पूर्ण करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची काहीतरी नियमांनी अटी असतील बरोबर, किंवा कशा पद्धतीने करायचं आहे त्याला व्यवस्थापन म्हणतात। हे व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीनं करायचं आहे, त्या नियमांना अटींना किंवा सर्वसामान्य नियम आहेत त्यांना त्या ठिकाणी तत्व असं म्हणतात। म्हणजे थोडक्यात नियम आणि आराखडा, एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी अपेक्षित उद्दिष्ट आणि परिणामकारक ध्येय प्राप्त करण्यासाठी काही नियम आणि अटी जर लावल्या तर चांगल्या पद्धतीनं आपण व्यवसायातून किंवा एखाद्या कार्यातून ध्येय प्राप्त करू शकतो, याचा त्या ठिकाणी व्यवस्थापन तत्वाच्या माध्यमातून किंवा नियमांच्या आराखड्याच्या माध्यमातून जर आपण प्रयत्न केला तर ते अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करताना आपण अशाच माध्यमातून, तर बघा व्यवस्थापन तत्वाच्या माध्यमातून कार्य करत असताना तत्व म्हणजे मूलभूत विधान, नियम आणि अटी, आराखडा बोलतात, या आराखड्याचा विचार करता तत्वाच्या माध्यमातून जर पूर्ण केला तर तो आपल्याला ध्येय आणि एखादं ध्येय अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करताना आपल्याला दिसून येते। त्या ध्येयाचा जर विचार केला तर या तत्वांचा खरंच अभ्यास करण्याची गरज होती का,
जर होती कारण त्या ठिकाणी व्यवस्था लावत असताना कशा पद्धतीने लावायची याचा नियम आणि अटींचा जर आपण वापर केला तर एखादं ध्येय चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल. अपेक्षित उद्दिष्टानुसार ते ध्येय प्राप्त करता येईल यासाठी व्यवस्थापनात सुद्धा काही नियम आणि अटी जे सर्वसामान्य जगमान्य असेल की बाबा आज सकाळी सूर्य उगवणारच हे सर्वसामान्य विधान आहे तसं एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी काही नियम आणि अटी जर लावल्या तर त्या ठिकाणी ते पूर्ण होणार. त्या ठिकाणी या तत्वाच्या माध्यमातून सांगितलेलं आपला वेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या तत्ववेत्तांनी सांगितलेलं आपल्याला दिसून हेच त्या ठिकाणी आपल्याला तत्वांचा वापर शास्त्रज्ञांनी संशोधकांनी तत्ववेत्तांनी थोडक्यात माहिती आपल्याला आधुनिक आणि शास्त्रीय या दोन तत्ववेत्त्यांची शास्त्रज्ञांची संशोधकांची तत्वे काही मांडलेली आहे की जेणेकरून एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी कसं पूर्ण आराखडा तयार करता येईल त्यामधून आपण जर केलो तर अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येईल. बारावीचा अभ्यास करण्यासाठी काही नियोजन आखावं लागेल तुम्हाला आराखडा तयार करावा लागेल तोच आराखडा कशा पद्धतीने केला तर पूर्ण होईल यासाठी त्या ठिकाणी नियमाने आठवी म्हणजे तत्वे त्या ठिकाणी वापरली तर पूर्ण होताना आपण दिसून येतो. फार पूर्वी जर विचार केला तर अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा व्यवसायाच्या बाबतीत जर एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी काम उत्पादन कसं करावं याचं काही सेपरेट नियोजन किंवा वेगळं नियोजन केलेलं आपल्याला दिसत होतं पण सध्या त्याचं कालांतराने वेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधकाने त्या ठिकाणी अभ्यास करून एखादं कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे याचा अभ्यास केला किंवा एखाद्या कामगाराला थोडक्यात जर वेतन जास्त दिलं तर त्या ठिकाणी काम जास्त करेल बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी कामाची विभागणी असेल असे जे काही नियम आहे काम प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार दिलं पाहिजे याची काही विभागणी केली आपल्याला ही सत्व या ठिकाणी शिकायच्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक व्यवस्थापन केलं होतं जसं उत्पादनाची निर्मिती करायची आणि विक्री करायची ती कशी करायची कशा पद्धतीने कामाची विभागणी करायची असं सेपरेट कुठलंही त्या ठिकाणी नियमांनी आराखडा नव्हता पण त्या ठिकाणी FW टेलर असेल शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असेल किंवा आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असेल त्या अशा दोघांनी त्या ठिकाणी हेन्री फिलर असेल त्या दोघांनी त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये कालांतराने वेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापन आणि शास्त्रीय व्यवस्थापन या तत्वांची त्या ठिकाणी संकल्पना मांडली जेणेकरून एखादं कार्य पूर्ण करत असताना थोडक्यात आपल्याला कशा पण आराखडा तयार केला तर ते कार्य पूर्ण होईल या तत्वांची माहिती त्या ठिकाणी साध्या सोप्या भाषेमध्ये मांडण्याचं काम आणि ते कार्य कशा पण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न या व्यवस्थापनाच्या तत्वाच्या पहिल्या घटकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तशाच प्रकार दुसरा घटक व्यवस्थापनाची कार्य. आता व्यवस्थापन म्हणजे काय तर एखाद्या कार्याचं पूर्ण करण्याची व्यवस्था करावी ती व्यवस्था कशा पद्धतीने केली पाहिजे याचाही विचार करावा पाहिजे. ती व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळी कार्य आहे ते कार्य मग एकटाच करू शकेल का तर नाही ते कार्य वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून करावं लागेल. त्या कार्याचा अगोदर आराखडा तयार केला पाहिजे त्या आराखड्यावर प्रत्येक वेळी लक्ष ठेवलं पाहिजे कामाची विभागणी केली पाहिजे प्रत्येकाला कर्मचारी नियुक्ती केली पाहिजे संघटन केलं पाहिजे ही जी कार्य आहेत ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपला अभ्यास करायचा आहे. त्या आराखड्याच्या माध्यमातून पहिल्यांदा नियोजन करायला पाहिजे म्हणजे उद्या अभ्यास करायचा सकाळी उद्या तुम्ही कॉलेजला येणार असाल तर सकाळी किती वाजता उठायचं याचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर बाबा सकाळी मला मदत करणारी संघटन करणारी बाबा काय 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 मला पाहिजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी दप्तर असेल तुमचं स्टेशनरी मटेरियल असेल शूज असतील त्या सगळं आई किंवा नाश्ता वगैरे देणार असेल ह्या सगळ्या गोष्टीचं आधीच तुम्ही नियोजन संघटनेच्या माध्यमातून आधी सांगितलं असेल. त्याच्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या ऍटोवाल्याला बोलवाल रिक्षावाल्याच्या माध्यमातून मदत करा अशा वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका वापरून तुम्ही शाळेला किंवा कॉलेजला या येऊ शकतात. अशा माध्यमातून एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी ही जी कार्य आहे त्या कार्यांचा वापर व्यवसायाच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आहे की थोडक्यात माहिती महत्व स्वरूप काय आहे याची माहिती व्यवस्थापनाच्या कार्याच्या माध्यमातून घ्यायला द्यायच्या आहे. त्याच्या तिसरा घटक आहे उद्योजकतेचा विकास. आता उद्योजक म्हणलं नाविन्याची निर्मिती करणं उद्योजक म्हणजे काय नाविन्याची निर्मिती करणं उत्पादनाची निर्मिती करणं आणि बाजारपेठेमध्ये विक्री करणं मग त्याचा विकास करणं का गरजेचं आहे तर गरजेचं आहे कारण देशाची प्रगती करायची असेल समाजाची प्रगती करायची असेल तर व्यवसाय उद्योग हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी समाजामध्ये उद्योग व्यवसायाचा चांगल्या पद्धतीने चालत असतील
तर लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढेल, आयात निर्यात वाढेल आणि परदेशी उत्पादनाच्या परदेशी मालाची विक्री केल्यामुळे परदेशी चलन आढळेल आणि लोकांच्या राहणीमानात वाढ होईल. यासाठी नवनवीन उद्योजकांची समाजामध्ये त्या ठिकाणी निर्मिती होण्यासाठी उद्योजकतेचा विकास ही संकल्पना किंवा त्या ठिकाणी संकल्पना रुजू लागली आणि त्यातूनच त्या ठिकाणी सरकार असेल वेगवेगळ्या योजना राबवून त्या ठिकाणी उद्योजकतेचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातात. उदाहरण त्या ठिकाणी बघा, तुम्ही 10वी झाल्यानंतर आयटीआयच्या माध्यमातून वेगवेगळे टेलर टर्नर असतील, वेल्डर असेल, शिलाई मशीन असेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्यवसायाची तुम्हाला त्या ठिकाणी आयटीआयच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट असेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी उद्योजकतेचा विकास करण्यासाठी नवनवीन उद्योजक निर्माण व्हावण्यासाठी त्या ठिकाणी का गरज आहे आणि त्यातूनच त्या ठिकाणी देशाची प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रत्येक देशाने किंवा भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या उद्योजकांच्या विकासावर कसा भर दिला जाईल यासाठी त्या ठिकाणी उद्योजकतेचा विकास याची थोडक्यात माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची. त्याच्यानंतर बघा चौथं प्रकरण व्यवसाय सेवा. आता व्यवसाय सेवाच्या बाबतीत विचार केला, व्यवसाय म्हणजे काय? उत्पादनाची निर्मिती करणं, बाजारपेठेमध्ये विक्री करणं किंवा एखादी उत्पादन बाजारपेठेमध्ये विक्री करणं याला व्यवसाय म्हणत होतं. मग फक्त विक्री करणं या इतकं ठीक आहे का? एखादा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या सेवांचा आधार घेऊन वापर करून त्या व्यवसाय पूर्ण केला आहे यासाठी त्या ठिकाणी व्यवसाय सेवा वापरा करता त्या सेवा काय करता येईल. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी बघा, रत्नागिरीतील आंबा असेल किंवा काश्मीरच्या जम्मू मधला त्या ठिकाणी सफरचंद असतील, तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्या ती फळं असतील किंवा त्या ठिकाणी फुलं असतील किंवा इतर वस्तू असतील त्या एकमेकांच्या आदान प्रदान करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. मग मालाची विक्री सहज अशी होईल का? तर होणार नाही. समजा एखादा गुजरातचा व्यापारी असेल तर आपल्या कोल्हापुरातून मालाची विक्री करणार असेल तर मालाची खरेदी करणार असेल तर तो माल खरेदी करताना आपण असंच विक्री करू का? तर त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपण काय करू? पैसे घेऊ आधी, बरोबर, बुकिंग करून घेऊ, त्याच्यानंतर वाहतुकीचा वापर करू माल पाठवण्यासाठी. त्या वाहतुकीमध्ये समजा आग लागू शकते, ऍक्सिडेंट झालं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, अशासाठी आपण विमा उतरवला पाहिजे. कम्युनिकेशन संदेशवळण झालं पाहिजे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी गोदामामध्ये साठवणूक केली पाहिजे. अशा वेगवेगळ्या सेवा वापरून व्यवसायाची पूर्ण व्यवसाय ठिकाणी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणून जर तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत जर विचार केला तर व्यवसाय पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून त्या ठिकाणी व्यवसाय पूर्ण केला जातो. त्या माध्यमांचा वापर त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा पाचवा टॉपिक आहे बघा, व्यवसायातील उभारत्या पद्धती. काय व्यवसायातील उभारत्या पद्धती? फार पूर्वीच्या काळामध्ये व्यवसाय जसा केला जातो तसाच आधी त्या ठिकाणी केला जातो का? तर अजिबात नाही. बऱ्याच अंशी इथून बसून सुद्धा आपण मालाची विक्री करतो, उत्पादक वेगळाच असतो, ग्राहक वेगळाच असतो, मध्यस्थ दलाल व्यापारी वेगळाच असतो, माल कुणी तयार केला, उत्पादन कुणी केलं याचही माहीत नसतं किंवा उत्पादकालाही ग्राहक कोण आहे याचीही कल्पना असं नाही किंवा ग्राहकालाही उत्पादक कोण आहे याची कल्पना नसते. पण पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी बघा, तुम्ही आठवी नवीला किंवा नवी दहावीला अर्थशास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला बार्टर सिस्टीमी किंवा वस्तू विनिमय पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मालाची देवाणघेवाण होत होती. पण सध्याच्या काळात इथपर्यंत आणले का आपण, त्यानंतरच्या काळात जसजशी माणसाची प्रगती होत गेली तस तशी त्या ठिकाणी नवनवीन व्यापारी नीती व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी संकल्पना रुजू लागल्या. राजे राजवाड्यांच्या राजमुद्रा निर्माण झाल्या, चलनी नाणी नोटा निर्माण झाल्या आणि त्यातून व्यवहारामध्ये वाढ होते व्यवसायामध्ये वाढ होते. सध्याच्या काळामध्ये आपण इंटरनेटच्या माध्यमातून मालाची विक्री करतो, मग ती कशा पद्धतीने करतो, काय त्याचे स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे याची संकल्पना वेगवेगळ्या व्यवसायातील इंटरनेटच्या माध्यमातून कशा पद्धतीने व्यवसाय केला जातो याची थोडक्यात माहिती आपल्या पाचव्या प्रकरणामध्ये व्यवसायातील उभरत्या पद्धती या घटकामध्ये आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा सहावा घटक, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आता जबाबदारी म्हणजे काय? प्रत्येक घटकाची काहीतरी जबाबदारी असतं, प्रत्येक व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतो,
सर्वसामान्य लोक असतील, सरकार असेल, ग्राहक ही त्यांचे असतील, कर्मचारी असतील, संचालक असतील, असे वेगवेगळे सगळे घटक येतात. त्या घटकाच्या संदर्भात व्यवसायाची जबाबदारी कशी असेल याचा त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघा, सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून विचार केला करत असताना त्या ठिकाणी व्यवसायाने ग्राहकांच्या बाबतीत विचार केला तर दर्जेदार वस्तूंचा पुरवठा भेसळखीन नसली पाहिजे, योग्य किंमत लावली पाहिजे, अशा वेगवेगळ्या अटी थोडक्यात त्या ठिकाणी ग्राहकांच्या बाबतीत आहे. संचालकांना असेल तर संचालकांना योग्य ती वेतन दिलं पाहिजे किंवा त्यांचा नफा दिला पाहिजे, अशा काही संदर्भ योग्य माहिती दिली पाहिजे संचालकांना. अशी विविध त्या ठिकाणी संचालकांच्या बाबतीत त्या ठिकाणी जबाबदारी व्यवसायाची आहे. सभासद असतील, योग्य लाभांश दिला पाहिजे, व्यवसायाची संपूर्ण माहिती त्यांना दिली पाहिजे, व्यवसाय काय परिस्थितीत आहे, नफ्यात आहे की तोट्यात आहे, समस्यांना कळवलं पाहिजे, कामगारांना कळवलं पाहिजे नफा किती होतोय, तोटा किती होतोय, कर्मचाऱ्यांना वेतन किती देतोय, अशा वेगळ्या संदर्भात व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सगळ्या प्रकारामध्ये व्यवसायाची सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जबाबदारी व्यवसायाची काय आहे ती संकल्पना त्या ठिकाणी सांगायची आहे. त्याच्यात मला सातवं प्रकरण ग्राहक संरक्षण. आता ग्राहक संरक्षणाच्या संकल्पनेतच आपण लक्ष देतोय की ग्राहकांचं संरक्षण केलं पाहिजे. मग संरक्षण काय केलं पाहिजे, व्यवसायाची जबाबदारी नाही का, नाही. पण बऱ्याच अंशी व्यावसायिक लोक आपण पेपर असेल, वर्तमानपत्र असेल, टीव्हीच्या माध्यमावर असेल, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर जर समजला तर ग्राहकांची लूट होताना आपल्याला दिसून येते. प्रत्येक वेळी सरकार त्या ठिकाणी किंवा व्यवसाय संस्था प्रामाणिक असतात असं म्हणता येत नाही. बऱ्याच अंशी ग्राहकांचं संरक्षण व्हावं. ग्राहक आज म्हटलं तर ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. कारण ग्राहक हा असंघटित आहे, एकत्र कधीही येऊ शकत नाही. समजा एखाद्या ग्राहकावर जर अन्याय झाला तर सगळी ग्राहक लोक संघटित होऊन त्याच्याबद्दल त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी करत नाही, बरोबर आहे. पण व्यवसाय संस्था असेल, कर्मचारी असतील, ग्राहक कर्मचारी असतील तर कर्मचारी एकत्र येतात, पण उद्योजक एकत्र येतील. पण ग्राहक हा असंघटित असल्यामुळे या ग्राहकांचं संरक्षण वाढवण्यासाठी सरकारनं नियमाने आणि कायदे कानून केले आहेत. वजन मापाच्या बाबतीत असेल, भेसळच्या बाबतीत असेल, किंवा इतर त्या ठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीत असेल, संरक्षणाच्या बाबतीत असेल, किंवा त्या ठिकाणी ग्राहक संरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर ग्राहक संरक्षण कायदा 1986 कायदा आहे. त्याच्या माध्यमातून ग्राहकांना संरक्षण कसं आहे, किती लोन झालं, काय मिळेल, लक्षात घेत न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर ग्राहकांना संरक्षण व्हावं बऱ्यासाठी त्या ठिकाणी ग्राहक संरक्षणाच्या माध्यमातून थोडक्यात माहिती आपल्याला त्या ठिकाणी सहाव्या प्रकरणामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये, ग्राहकांच्या काय काय या ठिकाणी गरजा आहे त्या गरजांची पूर्ततेनुसार त्या ठिकाणी व्यवसाय संस्था पूर्ण करतात का, त्यांची फसवणूक करतात याची माहिती त्या ठिकाणी ग्राहक संरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सहाव्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आठवं प्रकरण विपणन. विपणन म्हणजे बघा त्या ठिकाणी उपभोक्त्यापर्यंत वस्तूचा पुरवठा करणं, उत्पादन करणं, उत्पादन केलेला मालमत्त ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, व्यावसायिकाचं आहे. हे व्यावसायिक आपण कशा माध्यमातून होतं, कशा पद्धतीने केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती विपणनाच्या माध्यमातून होते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी फक्त उत्पादक उत्पादनाची निर्मिती केली म्हणजे साधना ते उत्पादन ग्राहकांच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार पूर्णत्व मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम किंवा उपभोक्त्याचं समाधान मिळालं पाहिजे यासाठी विपणनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण कार्य केले आपल्याला. आणि या विपणनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना जाहिरातबाजी केली पाहिजे, विमा उतरवला पाहिजे, ग्राहकाचं संरक्षण पाहिजे, ग्राहकाचा फीडबॅक आला पाहिजे, बरोबर. अशा वेगवेगळ्या संकल्पना विपणनाच्या माध्यमातून फक्त उत्पादन केलं म्हणजे झालं नाही तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल आवश्यकतेनुसार बदल करता आले पाहिजे, ग्राहकांचा फीडबॅक घेतला पाहिजे, बाजारपेठेची माहिती घेतली पाहिजे. अशा माध्यमातून ज्या ज्या संकल्पना आहेत त्या विपणनाच्या माध्यमातून आपण आठव्या टॉपिक मध्ये त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. अशा पद्धतीने जर विचार केला तर जवळजवळ तुम्हाला या वर्षी 8 टॉपिकच्या माध्यमातून व्यवसाय संदर्भात
बरीच माहिती व्यवसाय आणि समाजामध्ये कशा पद्धतीने चालतात याची माहिती या महाराणीच्या पुस्तकामध्ये व्यवसायाचा बराच सारांश जो तुम्हाला पुढच्या येणाऱ्या बिगमध्ये असेल किंवा या बिगमध्ये असेल अशी आपले पुन्हा पुन्हा टॉपिक रिपीट होणार आहे आणि त्याची माहिती आपण थोडक्यात थोडक्यात का असेल ना आधी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्याची मांडणी केलेली आहे ती आपण या वर्षी घेणार आहोत. त्यानंतर बघा परत आपण व्हिडिओमध्ये पहिल्या प्रकरणापासून आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.